एकीकडे या देशात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असताना पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण घटत असताना याच कालावधीत भारतात झुंजार क्रांतिकारक नवमतवादी स्त्रियांनी जन्म घेतला. असंच एक झुंजार व्यक्तिमत्व रजनी पंडित. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रजनी या लहानपणापासून जिद्दी लढाऊ वृत्तीच्या. खोटं बोलून फसवणं त्यांना आवडत नाही. शोध तपास या गोष्टींची त्यांना आवड होती. आपली मुलगी इतर मुलींपेक्षा काहीतरी वेगळं करणार हे रजनी यांच्या आई वडिलांना ठाऊक होतं. एक तर हे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये महिला म्हणून प्रथमच खूप पडले आहे. बाकी कोणी अजून पाऊल टाकलं नव्हतं, त्यामुळे पहिली महिला गुप्तहेर म्हणून मला प्रसिद्धी मिळाली. आणि महिलांसाठी एक क्षेत्र तसं आहे कटकटीचं जिगरीचं, पण जिद्द असेल तर कुठली महिला हे क्षेत्र आनंदाने स्वीकारू शकते. रजनी पंडित यांचं शिक्षण रूपारल कॉलेजला झालं. कॉलेजमध्ये असतानाच शोध वृत्तीने त्यांनी एका प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यात त्यांना यशही मिळाले. ही त्यांची पहिली केस, त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. पहिला आपल्या शाळेमध्ये एकमेकांचे पत्ते माहिती असतात, आपण एकमेकांच्या घरी जाते असतो, कॉलेजमध्ये विशिष्ट लेक्चर पुरती आपण एकत्र येत असतो. तर आमचं खूप मोठं रुपारेला लॉन होतं, तर लॉनमध्ये आमच्याच क्लासमध्ये एक मुलगी बसली होती आणि ती मित्रांना सांगत होती, काय रे माझ्या आई वडिलांना संशय पण येत नाही, मी तुमच्याबरोबर भटकते, मजा करते लाईफमध्ये. मी त्यांना सांगते मी अभ्यासाला बसते, कारण हुशार मुलगी होती. तर मला हे कळल्यानंतर मला वाईट वाटलं की आपल्या आई वडिलांना कशी बनवते. मग मला पत्ता काढायचा होता, मग मी कॉलेजच्या क्लार्कला सांगितलं की मला याचा पत्ता मिळेल का, मला तिला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं आहे. तर त्यांना काय संशय आला नाही, त्याने पटकन पत्ता काढून दिला. मग मी तिच्या घरी गेले, घरी गेल्यावर तिच्या आई वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी शिक्षणाच्या नावाखाली काही वेगळं करते. ती 84-85 आणि मग जेव्हा त्यांना मी सांगितलं की तुमची मुलगी असं असं काही करते, त्यावेळेला त्या आई आधी मांडायला लागली की तुझी तिची काही दुश्मनी आहे म्हणून तुम्ही काही खोटं सांगत असाल. पण जेव्हा त्याने तिचे वडील म्हणाले की ह्या एवढं सांगता ही मुलगी, तर आपण बघू यांना चेक करून. मग ते माझ्याबरोबर आले, त्यांना मी टॅक्सीने सगळीकडे फिरवलं, मुलगी कुठं कुठं हॉटेलला जाऊन बसते, किती मुलं आहेत, स्मोकिंग ड्रिंकिंग करते, हे जेव्हा त्यांनी पाहिलं तर त्यांनी शॉक बसला. आणि ते म्हणाले तुम्ही लेडीज पाय आहात. आणि मग त्यांना खूप आनंद झाला, पण त्याने माझं नाव गुप्त ठेवलं. आणि मग मुलीला कॉलेजमधनं काढलं, गावी पाठवून दिलं, तिथे तिचं शिक्षण झालं, आता ती नोकरी करते. आणि रजनी पंडित यांचा गुप्तहेर क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. काय असं गुन्हेगार लवकर सापडत नाही, तर एका ठिकाणी असं होतं की 6 करोडची अफरातफर झाली होती. एका कंपनीचं काम होतं आणि जवळजवळ 2-4 महिने उलटले, पण काहीच हातात लागत नव्हतं की कोण ह्याच्यामागे असेल, काय असेल. त्याच्यानंतर मग 5व्या महिन्यामध्ये आम्हाला एक साधारण अंदाज आला की हे सगळं त्याच्या जवळचीच व्यक्ती करते. मग त्याचे सगळे आम्ही कंपनीला सांगितलं की तुम्ही त्याचे रेकॉर्ड्स मागवा, अमुक करा, तो काय करतो. मग त्याच्यावर वॉच ठेवल्यावर त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्हाला कळल्या. आणि मग 6 महिन्यानंतर कळलं की याच्यामुळे खराब उद्योगात कोण आहे. घरची जबाबदारी सांभाळून त्यांनी हेरगिरी क्षेत्रात पदार्पण केले. माझं तर म्हणणं आहे क्षेत्र कुठलंही असो, तुमच्याकडे धैर्य असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात निभावून जाऊ शकता. आता स्त्रियांना कसं असतं, करिअर किंवा संसार सांभाळणं हे दोन्ही कठीण असतं. पण मी लग्न केलं नसलं तरी माझ्या वडिलांची किंवा सगळ्यांची आमची जबाबदारी होती माझ्यावर. पण मला 4:00 जरी उठावं लागलं तरी सगळं स्वयंपाक पाणी करून मी कामासाठी 6:00 बाहेर पडू शकत होते. तर तसं महिलांनी जर वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं आणि आपल्याला नक्की काय करायचं ठरवलं, त्यांच्याकडे हिंमत धारिष्ट पाहिजे, चौफेर दृष्टिकोन हवा, निर्णय घेण्याची क्षमता हवी, तरच त्या क्षेत्रात बुद्धिचातुर्याला फार महत्त्व आहे की एखादा प्रसंग अनवधाने आला तर त्याच्यातून कसं आपण निसटून जायचं. हे सगळं जर स्त्रियांच्या ठिकाणी असेल तर त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यांनी हेरलेल्या पहिल्या केसनंतर कॉलेजमधूनच त्यांना अनेक केस मिळाल्या. अनेक प्रकरणे गुन्ह्यांचा तपास घेत त्या हेरगिरी क्षेत्रात कार्यरत झाल्या आणि त्यांना राज्यातल्या पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून मान मिळाला. पोलीस मित्र आणि समाजाच्या हितचिंतक म्हणून त्यांची प्रतिमा झाली.
एका केसमध्ये गुन्ह्याचा तपास घेण्यासाठी 6 महिने त्या नोकर म्हणून एकीकडे राहिल्या. पुढे त्यांनी मोठ्या शिताफीने पोलिसांच्या मदतीने आरोपीला पकडले. कारण काय असं सुरुवातीला जेव्हा मी केलं तेव्हा काही केसेस अशा केल्या होत्या की मोबाईलही नव्हते आणि मला काही खबरी द्यायची असते खाली येऊन एक रुपया टाकून तो फोन करावा लागायचा. एक मर्डर केस होती की ज्याच्यामध्ये मी मर्डर सर्वंट म्हणून त्याच्याकडे राहिले होते आणि त्या केसमध्ये जेव्हा तो एकदा येऊन गेला आणि सेकंड टाइम जेव्हा तो आला तेव्हा त्या दोघांचं भांडण झालं किलर आणि त्यांचं. तर ती म्हणाली परत तू माझ्याकडे यायचं नाही, तू परत आलास तर मी तुला उभं करणार नाही, तेव्हा हे पैसे घ्या आणि निघून जा. तर आता परत हा येणार नाही हे वाटल्यानंतर मग आता आपण काय करायचं. मग मी किचनमध्ये गेले, पायावर सुरी पाडली, रक्त यायला लागलं. मग मी खाली आली तर ती म्हणाली बँडेज करून ये, डॉक्टर आहेत खाली, असं करून मग मी खाली येऊन बँडेज लावून घेतलं आणि तिकडनं फोन केला की असा असा तो माणूस आलेला आहे, ह्याच्यापुढे परत येणार नाही, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पकडू शकता. मग 15-20 मिनिटात ते आले, पण त्या क्षणासाठी मला माझ्या शरीरावर इंजुरी करून घ्यावी लागली, जखम करावी लागली. तर आत्ताचं क्षेत्र कसं आहे की मोबाईलद्वारे, SMSद्वारे, ह्याच्याद्वारे तुम्ही पटकन एखादा मेसेज टाकून डिलीट करू शकता. त्याच्यानंतर मेल वगैरेमुळे लोकांची खूप फसवणूक होते. तर सायबर कॅफेसारखे जे गुन्हे पकडले जातात तर सायबर क्षेत्रातली काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनाही मी आता नेमणूक करते की म्हणजे झटपटपण पोलिसांकडे गेल्यानंतर खूप लेंदी प्रोसिजर असते असं त्यांना वाटतं, तर लवकर आपलं काम व्हावं म्हणून त्या क्षेत्रातली मंडळी घेऊन त्यांचे खरे गुन्हेगार कोण आहेत काय त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू. आधी मोबाईल फोन इंटरनेट नव्हते, पण आता फोन इंटरनेट तपास घेण्याचे अत्याधुनिक साधने याने हेरगिरीला खूप मदत मिळते असे त्यांनी सांगितले. स्पाय कॅमेरे आले किंवा छोट्या छोट्या वस्तू की ज्या आपण घरात लपून ठेवल्या तर तुम्ही घरामध्ये काय चर्चा करता काय नाही ते आपण कुठेही ऐकू शकतो. 33 वर्ष हेरगिरी क्षेत्रात काम केलेल्या रजनी पंडित यांनी आतापर्यंत 74,000 केसेस सोडवल्या आहेत. महाराष्ट्रासह भारतभरातून अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. सुसंस्कृत आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ह्याच्यामध्ये जास्त करून महिलांच्या केसेस जास्त होतो असं काही नाही, महिला पुरुष दोघंही येतात कारण लग्न ठरतं तेव्हा मुलामुलींना एकमेकांची माहिती हवी असते, लग्नानंतर काही प्रॉब्लेम्स असतात ते जाणून घेण्यासाठी नवरा बायको येतात, शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतात त्यांच्या बाबतीत आई वडिलांना जाणून घ्यायचं असतं, कंपन्यांमध्ये डुप्लिकेट माल तयार होतो जो मार्केटमध्ये अर्ध्या किमतीमध्ये विकला जातो तर ते कुठून प्रोडक्ट होतं आहे, काही वेळेला सेम मटेरियल सेम म्हणजे ब्रँड त्यांचाच असतो आणि तरी माल जातो, मग चोरी होऊन तो कुठे टेम्पो ठेवला जातो, माल कसा विकला जातो काय. कंपनीत आपण एखाद्याला जेव्हा कामाला ठेवतो एम्प्लॉईजला तेव्हा त्याचं व्हेरिफिकेशन हे करणं गरजेचं असतं की त्यांनी पहिली कंपनी का सोडली, कारण आपण फक्त बायोडेटा बघतो त्याचा अनुभव करणे ठेवतो तर तसा आता उपयोगी नाही, तर सगळी त्याची हिस्ट्री काढावी लागते आणि मग ठेवतो. तसे वेगवेगळ्या पद्धतीची मर्डर केस अशा अनेक वेगवेगळ्या केसेस आमच्याकडे येत असतात, किडनॅपिंग, कोणाचा अचानक मृत्यू झाला तर तो खरोखर नैसर्गिक मृत्यू आहे की काही दबाव आला आहे किंवा काय आहे आणि लोकांपासून ते लपवलं गेले ते बघण्यासाठी येतात. पोलिसांकडून पण तुम्हाला काही केस येतात? होय, पोलीस नेहमी सांगतात की तुम्हाला सगळी माहिती आहे पण आम्ही कायद्याने कुणालाही अटक करू शकत नाही किंवा तुम्ही सांगता त्याच्यावर विश्वास टाकू शकत नाही तर तुम्ही सत्य परिस्थिती एखाद्या प्रायव्हेट डिटेक्टिवकडनं हायर करून माहिती आणा मग आपण त्याला काय करायचं ते बघू. मग असे बरेच ऑफिसर किंवा त्यांच्या पर्सनल काही केसेस असतात, मुलांचे प्रॉब्लेम असते ते म्हणतात आमच्या हाताकडे खूप मोठा स्टाफ आहे पण आम्ही सांगू शकत नाही कारण 4 चौकात त्या गोष्टी पसरतील, मग ते त्यांची कामं घेऊन येतात. म्हणजे मला कल्पनाही नसते की ॲडिशनल लेवलचे किंवा काय काही लाल दिव्याची गाडी बाहेर उभी आली आहे आणि ते बिचारे उभेच राहिले बऱ्याच वेळ आपल्यासाठी, याची कल्पनाही नसते. मग नंतर ते त्यांची ओळख सांगतात. हेरगिरी या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना गुप्तहेर रजनी पंडित या प्रशिक्षण देतात. आज त्यांच्याकडे 20 जणांचा स्टाफ कार्यरत आहे. हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, फसवणूक, चोरी, मालमत्तेचा शोध, औद्योगिक हेरगिरी, स्टिंग ऑपरेशन, घटस्फोटाची प्रकरणे, शाळा कॉलेजमधील हेरगिरी याबरोबरच पोलिसांना त्यांच्या तपास कामात मदत करण्याचे कामही त्या करतात. सुरुवातीला जेव्हा मी काम करायला घेतलं तेव्हा म्हणजे मी स्वतः बघितलं की कुठेही गेलं की तुम्हाला कामाचा अनुभव विचारतात की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, पण एक्सपिरियन्ससाठी आपण त्यांना चान्सेस दिला नाही तर त्यांना कशी सवय होणार. मग मला माझं पेपरला वाचून वगैरे काही मुलं मुली यायला लागली भेटायला, तसं तसं मी त्यांची परीक्षा घ्यायला लागली, माझ्या काही अटी असतात
की कोणाला ब्लॅकमेल करायचं नाही, कोणाकडनं पैसे काढायचे नाही, असं जर काही केलं तुम्ही आणि घर आपण ज्या केसेस करतो त्या घरातही चर्चा करायची नाही, कारण कुणालाही कळतं काय नाही, नामवंत लोक आपल्याकडे येतात आणि त्यांची सिक्रेसी जपणं हे आपलं काम आहे, तर ते तुम्ही करू शकत असाल तरच करा. आणि जर मला कळलं की तुमच्याकडनं ही गोष्ट बाहेर गेली तर पहिले मीच तुम्हाला पोलिसांकडे देईल. म्हणजे त्यांची मॅडमच कडक स्वभावाची असल्यामुळे ते खूप जपून वागताय ना. त्यामुळे नेहमी म्हणतात ना की बॉस जर चांगला असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. माणसं भेटतात. आता मातेमध्ये एक आम्ही बाईचा रात्रीचा वॉच करत होतो आणि तिला घरात काही बोललेलं कळत होतं, तर तिच्या सासूसऱ्याने काम दिलं होतं आमच्याकडे आणि काम करताना तिने पोलिसांना कळवलं आणि पोलीस आमच्या माणसांना पकडून घेऊन गेले. तर अशा वेळेला काय असतं की पोलिसांना जर नाव माहिती असेल तर ठीक, नाही तर खूप त्रास देतात. तसं त्या मुलाकडनं त्याने खूप प्रयत्न केले की तू कोणाचा माणूस आहेस, काय आहे हे आम्हाला सांग. मग त्याने मला फोन केला, मॅडम काय करू, म्हटलं आपल्याला ज्याने काम दिले त्याचं नाव आपल्याला बाहेर काढायचं नाही, कारण त्याने आपल्याला गुप्तपणे काम करायला सांगितलेलं आहे. तर पोलिसांनी सांगितलं तुझ्यावर अमुक एक गुन्हे लावतो किंवा काय लावतो, असं करून त्याला खूप जेरीस आणलं होतं. मग मी माझा कार्यक्रम अटकून रात्रीच्या वेळी गेले, पोलिसांनी सांगितलं की मी हे डिटेक्टिव्ह क्षेत्र निवडलेलं आहे, याच्यामध्ये मला खूप अवॉर्ड्स मिळालेत, माझ्या मुलाखती झाल्या आहेत, आणि तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही काही चुकीचं काम करतो आहे तर तुम्ही मला अटका आणि त्याला सोडा. आणि असं सांगितल्यानंतर मध्ये गप्प झाले, मग त्यांनी माझ्या माणसालाही सोडलं. पण त्यांचं सारखं तेच होतं, तर काही पोलीस अधिकारी असतात की नाही तू कोणाचं काम करतो सांग, नाही मग पैसे दे. पण जर माझं नाव कळलं ना तर मात्र काही या गोष्टी होत नाही, इतकाच नावाचा दबदबा आहे. एका स्त्रीने जर ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही. हेरगिरी या क्षेत्रात धडाडीने काम करून गुप्तहेर रजनी पंडित यांनी महिलांना सक्षमतेची प्रेरणेची नवी दृष्टी दिली आहे. अडचणी अशा फारशा आल्या नाहीत, कारण सुरुवातीला कसं होतं मी होती, माझ्या माझा भाऊ पण असायचा आणि काही मुलींची कामं असली मुलांची कामं असली तर तो पाठलाग करायचा, मी करायचे. त्यामुळे कसं आहे की आणि माझी मुलाखत वगैरे तेव्हा चेहरा एवढा प्रसिद्ध नव्हता, त्यामुळे मग मला कसं आहे की सहजपणे काम करता यायचं. कुठून ट्रेनमधनं बसमधनं इझिली प्रवास होऊ शकत होता, लोक ओळखत नसल्यामुळे. आता काय झालं की प्रसिद्धी माध्यमामुळे मला सगळीकडे वावर करता येत नाही, लोक पटकन ओळखू शकतात, हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. आणि सुरुवातीला जसं नव्याने पायमल्ली होऊ लागली की वाहनसुद्धा कुरकुरते, तसं लोकांनी खूप टीका केली की दुसरा काही प्रोफेशन मिळाला नाही का, हाच का निवडला, याबद्दल लोकांनी खूप चर्चा वगैरे केली. पण नंतर आज बघायला गेलं तर सगळे कौतुकाने आपल्या क्षेत्राकडे बघतात आणि रजनी पंडित आमची रिलेटिव्ह आहे किंवा आमचं नातं मैत्रीण आहे हे सांगायला त्यांना अभिमान वाटतो. शिक्षण झालं, तुला नोकरी मिळाली, तुला आम्ही बघून दिलेल्या नवऱ्याशी लग्न करायचं आहे किंवा तुझं लव्ह मॅरेज असेल तर त्याच्यात पण 50 पुढ्या काढणारे असतात पालक. पण तिला असं नाही सांगत की तू निर्भय बन, निर्भयासारखी तू निर्भय बन असं कोणीही सांगत नाही तिला. आणि त्यामुळे मग तिचं मन स्वतःचं तयार होते कुठली गोष्ट करण्यासाठी. तर माझं महिलांना एवढंच सांगणं आहे की एक महिला महिलेला पुढे आणू शकते जर त्यांची तशी इच्छा असेल, महत्वाकांक्षा असेल, तर अशा महिलांना पाठिंबा द्यायची माझी तयारी आहे. आताच्या महिलांसाठी तुम्ही एक या क्षेत्रातल्या कार्यरत असणाऱ्या स्त्री म्हणून काय सांगाल? मी महिलांना सांगेन तुम्ही निर्भय राहा, सतत कुठल्या तरी दडपणाखाली मला भीती वाटते अमुक एक गोष्ट करण्याची असं मनात बालगू नका. भीती हा शब्दच तुमच्या शब्दकोशातून काढून टाका, आलेल्या गोष्टींना सामोरे जा. फक्त स्त्री म्हणून कायद्याचा गैरफायदा घेऊ नका आणि कोणावरती अन्याय करू नका, एवढंच मी महिलांना सांगू इच्छितो. पोलीस मित्र, समाजाच्या हितचिंतक आणि स्त्रीला नवी प्रेरणा देणाऱ्या रजनी पंडित यांना सलाम.